पक्ष संघटन वाढविण्यासाठी तथा कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याशी संवाद साधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस परिवार संवाद यात्रेचे काल धुळ्यात आगमन झाले। त्यानंतर मंत्री जयंत पाटील यांनी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस भवनात बैठक घेऊन पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला। मंत्री पाटील म्हणाले की पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अन्यायाविरुद्ध शहराच्या विकासासाठी आक्रमक व्हावे, शहरात चांगली कामे झाली पाहिजेत, पक्षाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत असे स्पष्ट करत आढावा घेण्यासाठी मी पुन्हा येईल असे सांगत पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बोलण्याची संधी दिली। त्यानंतर परिवार संवादासाठी आलेल्या मंत्री जयंत पाटील यांनी 10 मिनिटाच्या कार्यक्रमात शहर जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले यांच्या संघटन कौशल्याचे कौतुक केले। कार्यक्रमाला माजी आमदार अनिल गोटे, माजी मंत्री एकनाथ खडसे, उन्मेष पाटील, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही एकच गर्दी केली होती। पक्ष या शहरात उभा करण्याची आव्हानात्मक जबाबदारी पार पाडायची आहे आणि त्यासाठी पक्षाचं नेटवर्क कसं आहे, पक्ष शहर जिल्हा स्तरावर कसा आहे हे पाहण्याचं काम मगापासून झालं। त्याच्या कौतुक आहे की रणजित चांगल्या पद्धतीनं सगळ्या संघटना आपल्या आपण उभ्या केल्या। आता हा पक्ष वॉर्ड लेवलला आणि बूथ लेवलला नेण्याचं काम आपल्याला करायचं। जोपर्यंत आपण बूथपर्यंत पोहोचत नाही, वॉर्डपर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत जिल्हा स्तरावरचे जी काम आहे, जबाबदाऱ्या आहेत, त्या कितीही आपण पार पाडल्या तरी मतदार जो वॉर्डात आहे त्याच्या मताचं परिवर्तन करण्याची जी गरज आहे ती पूर्ण होईलच याची शाश्वती नाही। आणि म्हणून असे कार्यक्रम आपण हातात घेतले पाहिजे जे लोकांच्या हिताचे आहेत, लोकांच्यासाठी राबवलेले आहेत, जेणेकरून भविष्य काळात धुळे शहराचा हा विश्वास निर्माण झाला पाहिजे की अन्यायाच्या विरोधी राष्ट्रवादी उभी राहते, धुळे शहराच्या विकासासाठी राष्ट्र